आता आपल्याला एक राशी दिलेली आहे, तर आता ते राशी अशी आहे की 1 चा वर्ग वजा 2 चा वर्ग प्लस 3 चा वर्ग वजा 4 चा वर्ग असं करत करत वजा 2008 चा वर्ग प्लस 2009 चा वर्ग एवढे पद दिले. तर हे जे राशी आहे त्याचं पूर्ण उत्तर, ह्या राशीचं उत्तर न शोधता फक्त त्याचे एकक स्थान शोधायचे आपल्याला. आणि दुसरा प्रश्न असा आहे की याचं पूर्ण उत्तर काय असेल, ज्याला पूर्णाला सोडवायचं. ओके, तर आता तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि हा प्रश्न जो आहे तो तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्ही व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करा. ओके, तू कसं सोडवलंय? तर आता आपण पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघूया, तर 1 चा वर्ग वजा 2 चा वर्ग असेल. तर आता जर आपण 1 चा वर्गाचं एकक स्थान बघितलं तर 1 आहे, त्याच्यातून 2 च्या वर्गाचं एकक स्थान बघितलं तर 4 आहे, वजा 4 एकक स्थान आहे. तर आता इथे 3 च्या वर्गाचं एकक स्थान 9 आहे, तसंच 4 च्या वर्गाचं एकक स्थान 6 आहे, 5 च्या वर्गाचं एकक स्थान 5 आहे, 6 च्या वर्गाचं एकक स्थान 6 आहे, 7 च्या वर्गाचं एकक स्थान 9 आहे, तसंच 8 च्या वर्गाचं एकक स्थान 4 आहे, 9 च्या वर्गाचं एकक स्थान 1 आहे आणि 10 च्या वर्गाचं एकक स्थान 0 आहे. तर आता 1 ते 10 च्या वर्गांचे एकक स्थान असं मिळणार आपल्याला. तर ह्याचं उत्तर 5 आहे, ह्याचं एकक स्थान जे ते 5 आहे. ओके, तर आता हे असंच असंच आता हे 1 ते 10 मध्ये एकक स्थान 5 आलंय, तसंच 11 ते 20 मध्ये पण एकक स्थान तर 1 ते 9 आणि 0 असणार आहे, 0 ते 9 असणार आहे, मग त्याचं पण एकक स्थान 5 येईल. तसंच 21 ते 30 मध्ये येणार, तसंच मग 2001 ते 2010 पर्यंत येणार, पण आता इथे 2010 नाहीये, पण 2010 चं एकक स्थान तर 0 आहे म्हणून त्याला काय फरक पडणार नाही. ओके, तर आता असं आता इथे 2010 वेळा म्हणजे 2010 आता हे असं 2010 भागिले 10 वेळा येणार, कारण हे एकूण जर इथे जर 2010 चा वर्ग असता मायनस मध्ये, तर आपण हे एकूण 2010 पद असते आणि त्याच्यामध्ये असे 10-10 म्हणजे हे 10-10 चा गट आहे ना, म्हणून हे 2010 भागिले 10 वेळा असतात म्हणजे तेवढे गट होणार. हा, पण आता इथे 2010 नाहीये, पण त्याचं जे एकक स्थान आहे ते 0 आहे म्हणून त्याचा काय फरक पडणार नाही, म्हणून हे जे असणार ते 1 ते 1 वेळा आहे ना, असे 10 1 ते 1 असे येणार. ओके, ते असं 2010 2010 भागिले 10 वेळा येणार आहे, याचा अर्थ 201 वेळा येणार. तर आता 201 वेळा असे येते आणि त्याचं उत्तर 5 आहे, याचा अर्थ 5 201 वेळा येतो, याचा अर्थ 201 गुणिले 5 बरोबर 10005 याचा अर्थ कि ह्याचं जे एकक स्थान असणार ह्या राशीचं ते आता ह्याचं जे उत्तर आहे ते त्याचे एकक स्थान 5 आहे, याचा अर्थ या राशीचं पण एकक स्थान जे असणार ते 5 असणार, ते 5 असणार. आपला पहिला प्रश्न सुटला. ओके, तर आता आता दुसरा प्रश्न सोडवूया. Thank you.
एकला जर बाजूला ठेवलं तर इथे वजा दोनचा वर्ग प्लस तीनचा वर्ग आहे, तर ह्याचं जे उत्तर आहे ते पाच आहे. कसं म्हणजे वजाबाकी केली तर नऊचा वर्ग वजा चार, तीनचा वर्ग नऊ आहे, नऊ वजा दोनचा वर्ग चार पाच. तसंच जर इथे बघितलं तर इथे प्लस पाचचा वर्ग असणार वजा सहाचा वर्ग प्लस सातचा वर्ग असणार, तर आता इथे ह्यांचे जे उत्तर आहे ते नऊ आहे. पंचवीस वजा सोळा ओके. तसंच ह्यांचे जे उत्तर असणार ते तेरा आहे ओके. छत्तीस एकोणपन्नास वजा छत्तीस असंच पुढे पुढे होत जाणार ओके. आणि ह्याचे जे असणार ते चार हजार सतरा असणार. हे कसं समजलं तुला चार हजार सतरा असणार? कारण म्हणजे ह्याचे ह्याचा वर्ग वजा ह्याचा वर्ग केला. हा तर आता जर बघितलं तर हे पाच जे आहे ते पाच आता आपल्याला ह्याची बेरीज करायची. आता हे जे आहे ह्या राशीमध्ये एकूण 2009 पद आहेत ओके. आपण एक बाजूला ठेवला तर एकूण 2008 पद असणार ओके. आणि प्रत्येक दोन पदांपासून एक पद तयार झालंय, याचा अर्थ हे जे असणार 1004 पद असणार 2008/2 ओके. तर आता एकूण 1004 पद आहेत. आता जर हे बघितलं तर पाच आपण असे लिहू शकतो, नऊ जे आहे ते पाच प्लस चार, तेरा जे आहे ते पाच प्लस चार प्लस चार. तसेच पुढे पाच प्लस तीन चार तीन वेळा असा असणार पुढे. तर आता पाच जो असणार तो 1004 वेळा असणार. म्हणजे पाच प्लस चार प्लस चार काय ते नऊला तू म्हणलं? हा नऊला असं म्हणलं, तेराला असं म्हणलं, पुढे जे असणार त्याला असं म्हणलं ओके. तर आता जो हा पाच असणार तो इथे पण आहे इथे पण आहे सर्वांचं पहिल्यांदा आहे, तर तो 1004 वेळा असणार कारण हे एकूण 1004 पद आहे. म्हणजे पाच जो असणार तो 1004 वेळा आला असणार. आता जर आपण चार बघितला तर इथे एक वेळा आहे, इथे जो आहे तो दोन वेळा आहे, इथे तीन वेळा आहे, एकूण 1004 पद आहेत. याचा अर्थ जो शेवटचा जो शेवटच्या पदामध्ये 1003/4 असणार, कारण शेवटचं पद 1004 आहे. 1004 पद आहे म्हणून 1003/4 असणार त्याच्यामध्ये ओके. म्हणून चार गुणिले एक प्लस दोन प्लस तीन प्लस असं 1003 प्लस तीन वेळा असणार. तर आता त्याचं उत्तर 5020 प्लस चार गुणिले आता आपल्याला एक ते एनच्या बेरजेचं सूत्र माहिती आहे, तर ते वापरू शकतो आपण इथे. तर 1002/3/1004/2 तर आता ह्याचं जे उत्तर आहे आता 5020/502/10 आहे प्लस आता हे चार आणि हे 1003 आहे, 1004/2/502 होतात ओके. आता जर आपण इथे बघितलं तर पाच 502 1003 वेळा घेतो, नंतर चार वेळा घेतो, याचा अर्थ 502 1003/4 वेळा घेतो, याचा अर्थ 502 आपण 4012 वेळा घेतो, आणि हे जे 502 10 वेळा घेतो त्याचा अर्थ 502 आपण 4012 प्लस 10 वेळा घेतो. आता ह्याच हे 422 येणार
मी आता ह्याचं जर उत्तर बघितलं तर 502 4022 चार चार एवढा येतात. तर आता हे आपल्याला आपलं तर मागे तू बोलला होता की एक सण पाच आहे. आता आपण हे आपल्याला उत्तराला यायचं. आता आपण जर इकडे बघितलं तर आपण एकला बाजूला ठेवलेलं. ओके. तर आपल्याला इथे एकचा वर्ग जोडावा लागेल. एकचा वर्ग एक आहे म्हणजे इथे आपल्याला जोडावा लागेल. त्याचा अर्थ आपलं उत्तर हे प्लस एक एवढा असणार. बरोबर. आणि आधी पण आपल्याला एकक स्थान पाच मिळाला होता. बरोबर. ठीक आहे. आता हेच ह्याच उत्तर आपण अजून एक वेगळ्या प्रकारे करू शकतो. ओके. कसं? तर आता हेच जे पद बघितलं आपण तर 5, 9, 13 असे शेवटपर्यंत 4017 पर्यंत हे अंकगणित श्रेणीमध्ये आहेत. ओके. तर जिथे ज्यांचा जो डिफरन्स आहे तो 4 आहे आणि एकूण पद 1004 आहे ते आपण बघितलंय. एन म्हणजे काय? एकूण पद. हा. ओके. आता इथे एस एन म्हणजे इकडे पण एकूण पद 1004 मिळाले होते. हा. ओके. तर एस एन म्हणजे पहिल्या म्हणजे 1004 पदांची बेरीज. ओके. जी राशी म्हणजे हे जे पद आहे 1004 आहेत त्यांची बेरीज. ओके. त्यांचे सूत्र आहे तर ते 1/2 आहे. तर ए म्हणजे काय कि पहिलं पद. ओके. आणि एन म्हणजे 1004 आहे आणि डी 4 आहे आपल्याला माहित आहे. तर ते आपण सोडवलं एन बरोबर 1004. तर असं हे जर आपण सोडवलं तर आपल्याला उत्तर हे मिळणार. बरोबर. आता प्लस एक केलं तर मग आपल्याला हे उत्तर मिळणार. आधी पण हेच मिळालं होतं त्या पद्धत मध्ये 2019045. बरोबर. म्हणजे इकडे तू अरिथमेटिक प्रोग्रेशनचा वापर केला. हा. ओके. आणि इकडे इकडे फक्त एन गुणिले म्हणजे ते एन पहिल्या एन पदांच्या बेरजेचं सूत्राचं. ओके. ठीक आहे. सुटला प्रश्न. ओके. थँक्यू.